शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये ज्या मराठा राजाने सर्व दीनदलितांना रक्षणासारखं प्रगतीचं कवच देऊन आमच्या खांद्याला खांदा लावून जगायला शिकवलं, तेच आमच्या आया बहिणींची आबरू वेशीला टांगून परत वर तोंड करून मोर्चे काढतायत. त्यांनी त्यांच्या सौजन्यशीलतेचे आणि संस्काराचे जे देखणे दिवे बहुजनतेच्या नावाखाली लावलेत ना, ते निंदनीय आहेत. वेळात मराठे वीड दौडले सात, अरे आमच्या सात मराठ्यांनी 1,25,00,000 मुघली यवनांना मृत्यूच्या घाटात उतरवलं, हा आमचा इतिहास आहे. त्यामुळे कोणी किती पेशवे मारले हे आम्हाला सांगू नये, इतिहास आम्हाला माहिती आहे, तो आम्हाला शिकवू नका. या महाराष्ट्राची ही काळी आई या मराठ्यांनी पिकवली आहे, या मराठ्यांनी वाचवली आहे, या मराठ्यांनी कसवली आहे. ती बांधावर बसून भीक मागून मिळवलेली नाही आहे, तर अवघं आयुष्य घोड्याच्या पाठीवर आणि तलवारीच्या पाठीवर घालून मिळवलेली आहे. माझ्या मराठा बांधवांना माझ्या मराठी बांधवांनी तमाशावर किती पैसा उडवला हे माहीत नाही, पण लातूरमध्ये बहुजन समाजाच्या मोर्चामध्ये भाषणाला ज्या शिट्ट्या वाजल्या त्या नक्कीच तमाशावर वाजवल्यासारख्याच होत्या. आजपर्यंत मातीसाठी मरणाऱ्या मराठ्याने तुमच्यावर काय अन्याय केलाय हे तरी सांगा. शैक्षणिक, आर्थिक, राजकीय आरक्षण देऊन ताटातला घास भरवलाय आम्ही तुम्हाला, मग आज याच ताटात माती कालवायचं पातक तुम्ही करू नका. आज मोठ्या मोठ्याने सांगता की मराठ्यांचा सरपंच झाला, मराठ्यांचा पाटील झाला, मराठ्यांचा आमदार झाला, मराठ्यांचा खासदार झाला. अरे झाला, कारण या महाराष्ट्रामध्ये 32% समाज हा मराठ्यांचा आहे, आणि त्याचा समाज मोठा, त्याचं नेतृत्व मोठं हे समीकरण आहे, हे तुम्हाला मान्यच करावं लागेल. जसं UP मध्ये मायावतींचं बहुजनांचं सरकार तुम्ही मान्य करता कारण तिथं तुमचा समाज मोठा आहे म्हणून तुम्ही मान्य करता, तसंच महाराष्ट्रामध्ये सुद्धा मराठ्यांचं नेतृत्व मोठं आहे म्हणून तुम्हाला मराठ्यांचं नेतृत्वच मान्य करावं लागेल. कोपर्डीच्या घटना ही तुम्हाला एक दिसते, सहज बोलल्यासारखं बोलता की कोपर्डीची एक घटना फक्त घडली, मग तुमच्या मनामध्ये अशा किती घटना घडाव्यात असं आहे. मराठा क्रांती मोर्चामध्ये माझी प्रत्येक बहीण बोलली, पण कसलेही मर्यादेचं उल्लंघन तिने केलं नाही. लातूरमध्ये बहुजन समाजाच्या मोर्चामध्ये जी मुलगी बोलली तिला तरी कळायला हवं होतं की कोपर्डीच्या घटनेमधील मुलीवर तिच्या कुटुंबावर काय आघात झाला असेल. नक्कीच खैरलांजी, खरडा या घटना निंदनीय आहेत, पण या घटनांमध्ये माझा समाज नेहमी बहुजनांच्या बाजूने उभा राहिला, आमचं नेतृत्व तुमच्या बाजूने उभं राहिलं, कारण आमच्यातला माणूस आणि माणुसकी जिवंत आहे. अशा अन्यायकारक घटनेसाठी तुम्ही आमची साथ देऊ शकत नसाल तर देऊ नका, पण विनंती आहे विरोध पण करू नका, कारण विजेचा झटका आणि मराठ्यांचा फटका कधी सांगून बसत नाही. सामाजिक एकतेबद्दल जबाबदारीने बोलता, लाखोच्या संख्येने तुम्ही एकत्र येऊ शकता असं म्हणता, अरे मराठ्यांची काय बरोबरी करता. तुमच्यापेक्षा लाख पटीने एकत्र येऊन तुमच्या विरोधात एक शब्द न घेता उलट भावांसारखा समान दर्जा देऊन आम्ही तुम सामाजिक एकतेचा संदेश दिलाय ना, तो आमच्यावर झालेल्या संस्काराचा एक भाग आहे, कारण तुमच्यासारखी आम्ही आमची संवेदनशीलता किंवा माणुसकी विसरलेलो नाही. ॲट्रॉसिटी सारख्या कायद्याची ढाल करून माझ्या मराठा बांधवांवर खोटे गुन्हे दाखल करून आपली टिचभर पोटाची खेळगी भरवणारे लोक आम्हाला शिकवता की आमच्यासारखी दलितांचं जीवन जगून बघा, घाणी साफ करून बघा, आणि मग ॲट्रॉसिटी कायदा रद्द करू असं सांगता, पण कोणत्याही कायद्यासाठी किंवा स्वहित विसरून या मातीसाठी माझ्या मावळ्यांनी जे रक्त सांडलं ना ते विसरून जाऊ नका, कारण स्वतःपेक्षा दुसऱ्यासाठी जगायची संस्कृती आहे आमची. या लातूरच्या घटनेवरील संबंध प्रत्युत्तरामध्ये आम्ही कसलेही आक्षेपार्ह विधान केलेले नाही, कोणाचे मन दुखतील असं बोललेलो नाही, कारण आम्ही आमच्या मर्यादा जाणतो आणि असेच संस्कार आणि विचार माझ्या समाजाने मला दिलेले आहेत. जय महाराष्ट्र.